की कुठलं खर्चिक बाब असेल तर सीएम डीसीएम विचारतात की हो काय करायचं, कारण राज्य तर चाललं पाहिजे, प्रगतीशील राज्य आहे, देशातलं नंबर एकचं राज्य आहे. अलीकडे काही वाचाळवीर झालेत त्यांच्याकडे लक्ष देण्यात अर्थ नाही, पण आपण सगळ्यांनी एकी करून जातीय सलोखा ठेवला पाहिजे. साधारण 6-8 महिन्यामध्ये तुमच्या माझ्या राज्याला 9 ते 9,500 मेगावॉट ही सोलरवरची वीज मिळणार आहे. नाही माहितीये की कुठलं खर्चिक बाब असेल तर सीएम डीसीएम विचारतात की हो काय करायचं, कारण राज्य तर चाललं पाहिजे, प्रगतीशील राज्य आहे, देशातलं नंबर एकचं राज्य आहे, त्याच्यामध्ये उत्पन्न चांगलं आहे, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी पुढे चाललेलं आहे, यशवंतराव चव्हाण साहेबांनी एक त्याला शिस्त लावून दिलेली आहे, सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असला पाहिजे त्याची पण शिकवण त्यांनी त्या काळामध्ये दिलेली आहे. अलीकडे काही वाचाळवीर झालेत त्यांच्याकडे लक्ष देण्यात अर्थ नाही, पण आपण सगळ्यांनी एकी करून जातीय सलोखा ठेवला पाहिजे. आणि हे करत असताना माझ्या मनात बरेच दिवस होते, जसं इथं 3 हॉर्सपॉवर 5 हॉर्सपॉवर 5.5 हॉर्सपॉवरचा माझा शेतकरी बसलेला आहे, मला वाटायचं की त्याच्या विजेचं बिल माफ केलं पाहिजे आणि त्याला मोफत वीज दिली पाहिजे. मागे 2003 ला आम्ही दिली, त्यावेळेस पण मी मंत्रिमंडळामध्ये होतो, सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री होते, आपल्याकडे दुष्काळ होता, झिरो लाईट बिल दिलं. परंतु 2004 ला पुन्हा विलासराव आले आणि ते म्हणले आपल्याला परवडणार नाही आणि पुन्हा लाईट बिल सुरू झालं. मित्रांनो, आज राज्यामधली परिस्थिती बदलली. शेतकरी बांधवांनो, आज 9,500 मेगावॉटची सोलरवर वीज निर्मिती आम्ही सुरू केलेली आहे. त्याच्यात 35,000 एकर जमीन दिलेली आहे सरकारी आणि त्यांचे टेंडर मागवले. साधारण 6-8 महिन्यामध्ये तुमच्या माझ्या राज्याला 9 ते 9,500 मेगावॉट ही सोलरवरची वीज मिळणार आहे. आपलं टेंबू, ताकारी, म्हैसाळ, जिए काटापूर, उर्मोडी हे ज्या काही उपसा सिंचन योजना आहेत त्याच्यावर आपलं बरंच काही अवलंबून आहे. वसना, वांगना, कवठे, केंजळ, मी आता सगळ्यांची नावं घेत नाही, विष्णुपुरी पण आहे तिथं, जी पुरंदर पण आहे, जनाई शिरसाई पण आहे. आम्हाला टप्प्याटप्प्यामध्ये ह्या योजना सोलरवर आणायच्या आणि विजेचा भार आम्हाला कमी करायचा आहे. पाणीपट्टी माझा शेतकरी देतो, परंतु विजेचा भार तो त्याला सहन होत नाही. आणि त्या प्रकारे पहिल्या टप्प्यात 3, 5, 7.5 च्या मोटरला आम्ही वीजमाफी दिली. 14,900 जवळपास 15,000 कोटी मला बजेटमधनं ऊर्जा विभागाला महावितरणला द्यावे लागणार आहे, तशी आम्ही तरतूद केली. त्याच्यामध्ये कुठली अडचण येऊन दिली नाही. पण मी आज तुम्हाला सांगतो, तुमची बरेच वर्षाची मागणी माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकरी वर्गाची, आम्हाला निम्मा आठवडा दिवसा, निम्मा आठवडा रात्री वीज नको, पाहिजे ती दिवसा पाहिजे, तेही काम 6 ते 8 महिन्यांनी तुम्हाला सगळ्यांना दिवसा सूर्य उगवल्यावर वीज मिळेल, सूर्य मावळल्यावर वीज बंद तुमची शेती पंपाची होईल. 8.5 लाख पंप, 24,000 कोटीची तरतूद केली. इथून पुढे ज्या शेतकऱ्याला वीज पंप पाहिजेत त्याला सूर्य सोलरवर चालणारे वीज पंप आम्ही देणार आहे. आम्हाला त्यांचा त्रास बोजा कमी करायचा आहे. आता आम्ही कांदा निर्यात बंदी, आम्ही सगळ्यांनी महायुतीनं प्रयत्न केला, केंद्राने ती उठवली, भातावरची बासमतीची बंदी त्या ठिकाणी उठवली. आज सोयाबीन, कापूस, ऊस याला भाव कसा मिळेल ह्याबद्दलचं आमचं नियोजन आहे. या सगळ्याच्या संदर्भात कुठल्याही परिस्थितीमध्ये माझा शेतकरी जगला पाहिजे. आपण तर 0% व्याजाने पीक कर्ज घेता, परंतु महाराष्ट्रातल्या कितीतरी बँका 0% व्याजाने पीक कर्ज देऊ शकत नाही. आपण फार साताराकर भाग्यवान आहात, अर्थात तुम्ही चांगले संचालक बोर्ड निवडून देता म्हणून तुम्ही भाग्यवान आहात. आणि हे सातत्य सतत टिकवा, तुम्हाला कळलं पाहिजे, कारण काही काही बँका एवढ्या नंबर एकच्या होत्या पण त्या रस्सा तळाला गेल्या. तशा पद्धतीनं कदापि आपल्या बाबतीमध्ये होता कामा नये. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब, बाळासाहेब देसाई, रघुनाथराव पाटील आणि किशनवीर आबा यांनी ज्या उद्देशाने हे मुहूर्तमेढ रोवलेली आहे तेवढ्याच तर्फेने आपल्याला याला पुढे त्या ठिकाणी घेऊन जायचंय. आणि त्याच्यामध्ये आपल्याला
आपल्या सगळ्यांचं भलं करून घ्यायचंय. बँकेने आपुलकीची सेवा देताना चांगल्या बँकिंग सुविधा देण्याच्या करता सतत ही बँक प्रयत्नशील आहे. कर्ज पुरवठ्याच्या बाबतीत नाविन्यपूर्ण योजना ह्या आखल्या गेल्या पाहिजेत, तेही आता तुम्ही त्या बाबतीमध्ये करताय. महिला मला बहुतेक नितीन पाटलांनी केला असेल परंतु मला आठवत नाही, महिलांच्यासाठी झिरो बॅलन्स सेव्हिंग खात्याची सुविधा द्यावी. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण दिलेली आहे म्हणतात, कारण आम्ही महिलांना 46,000 कोटी रुपये दरवर्षी त्या गरीब महिलेला ज्यांचं 2.5 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न आहे त्या सगळ्यांना देणार आहे. शेतकरी बांधवांनो, सभासदांनो, यावेळेस महायुतीच्या सरकारने निर्णय घेत असताना जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार केला नाही. सर्व समाजाला शेतकऱ्यांना 5, 7.5 आणि 3 लाख मोफत वीज दिलेली आहे. तुम्ही म्हणाल नुसतं सांगताय, 8 ते 10 दिवसाच्या आत तुम्हाला तुमचं बिल, मागची बाकी झिरो, आजची बाकी झिरो, पुढचं बिल झिरो असं बिल तुम्हाला देणार. मुख्यमंत्र्यांचं, उपमुख्यमंत्र्यांचं, माझं आणि मंत्रिमंडळाचं ठरलेलं आहे. तशा पद्धतीनं बिलाचा सॅम्पल पण आमच्याकडे आलेलं आहे, त्याकरता काळजी करू नका. आणि ह्या तात्पुरत्या योजना नाहीत, ह्या लॉंग टर्मच्या योजना आहेत. त्याच्या संदर्भामध्ये या योजना देणाऱ्यांना पुढच्या काळामध्ये कुणाला संधी द्यायची, कुणाला संधी नाही द्यायची, हा घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला अधिकार दिलेला आहे.